अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा का दिला पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा राजीनामा तातडीने मंजूर केल्याने अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहे. या घटनेनंतर अजित पवार यांनी त्यांचा फोन बंद ठेवल्याने याबाबतचे गुढ वाढले आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला. ईडी कार्यालयाने आपण चौकशीसाठी येण्याची गरज नाही असे कळवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेथे जाण्याचा नियोजित कार्यक्रम रद्द करून पुण्यातील पावसाने आणि जिल्ह्यातील पुराने बाधित झालेल्यांचे अश्रू पुसण्यासाठी पुण्यात धाव घेतली. नेमक्या याच काळात राजीनाम्याचे हे वृत्त धडकल्याने त्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. पक्षांतर्गत कुरबुरी आणि शिखर बँक घोटाळ्यातील कथित सहभाग यावरून हा राजीनामा दिला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. बागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी विधिमंडळाच्या कार्यालयात माझ्या स्वीय सहाय्याकडे राजीनामा दिला आहे. मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली. राजीनामा पत्रात त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही असे ते म्हणाले. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या राजीनाम्याचं कारण तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच राजकारणाच्या रेग्युलर व्हिडिओसाठी आपलं महाराष्ट्र माझा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.